नमस्कार, मी महेश कामत. आज माझा हा मेसेज आहे ते म्हणजे आपले जे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यासाठी. शिंदे साहेब, मी स्वतः तुम्हाला येऊन भेटणार होतो आणि हे सगळे विषय मांडणार होतो तुमच्याकडे, बट सध्या DCP ACP CP मंत्रालय या ठिकाणी जाऊन तिथे येणं होतच नाही, पण ते देखील लवकरच भेटेन मी तुम्हाला. बट त्यापूर्वी म्हटलं एक मेसेज देऊ आपल्याला व्हिडिओ थ्रू. सध्या बदलापूर विकास बातम्या प्रकाशित करते ते म्हणजे कुळगाव बदलापूर नगर परिषदेत असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत. बट या खड्ड्यांची बातमी टाकताना शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे जसे की त्यांच्या विरुद्ध बातमी टाकल्या अशा वेळच्याने ते भांडण्याचा प्रयत्न करतायत, दादागिरी करतायत. आणि एक प्रकारे मग फक्त माझ्यासोबत झालेलं नाही, आता यापूर्वी एक संगीता चेंजवणकर म्हणून इथली महिला आहे तिच्यासोबत, काही नागरिक जर कोण काय बोलायला गेलं प्रत्येकाला ते शिवराळ भाषांचा वापर करतायत, दादागिरी वापरतात, त्यांचे कार्यकर्त्यांना वगैरे मारायला वगैरे पाठवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते ओव्हरऑल काय करतात हे सगळं करताना मागे काय बोलतात की बदलापूर विकास किंवा महेश कामत पत्रकार असं असं शिवसेना पक्षाच्या विरुद्ध आहे किंवा शिवसेना पक्षाच्या विरुद्ध बातम्या आहेत. तर आज वामन म्हात्रे वगळले तर बाकी सगळे शिवसेनेच्या नगरसेवकांना माहिती आहे की मी शिवसेना पक्षाच्या विरुद्ध अजिबात नाही आहे. माझी ही लढाई आहे ती म्हणजे जे चुकीचं काम कुळगाव बदलापूर नगर परिषदेत होत आहे त्याबद्दल, आणि चुकीचं काम शिवसेना पक्ष करत नाही आहे. या ठिकाणी शिवसेना पक्षाचे जरी सगळे नगरसेवक जरी असले तरी हा काही आरोप, जसे TDR घोटाळ्याचा आरोप झाला किंवा बऱ्याच काही असे गोष्टी आहेत की त्यामध्ये वामन म्हात्रेवर सुई जाते डायरेक्टली, तर हा शिवसेना पक्षाने असं काय केलं असं आम्ही तरी पेपरमध्ये छापलं नाही. पण त्यांचा प्रयत्न तसा आहे की शिवसेना पक्षाचं नाव घेऊन एक प्रकारे असं करायचं की बाबा पक्षा थ्रू जास्त माणसं येतील, जेव्हा की हा विरोध जो त्यांचा प्रयत्न चालू आहे, विरोध नाही म्हणता येईल त्याला, जो त्यांचा प्रयत्न चालू आहे तो एकच आहे, ते म्हणजे शिवसेना पक्षा थ्रू काहीतरी त्रास द्यायचा जर त्यांच्यावर काही विघ्न आली तर. आमचं विघ्न हे त्यांच्यावर पण नाही आहे म्हणा, आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेत जे चुकीचं चाललं आहे, रस्त्यावरील जे खड्डे आहेत त्याबद्दल बोलतोय आणि त्याबद्दल बातम्या प्रकाशित करतोय. काही नागरिक ते फेसबुकवर फोटो टाकले की त्यांना वामन म्हात्रेचे फोन येत आहेत, हे असं टाकू नको, घरी येईन घेईन असं करेन तसं करेन. तर ही लोकशाही आहे. आणि शिंदे साहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की आपली शिवसेना पक्ष ही बदलापूर एवढी छान आहे, सगळे नगरसेवक एवढे डॅशिंग आहेत, पण एक वामन म्हात्रेंचं असं काही प्रकार चालू आहे की ज्यामुळे शिवसेना पक्षाचं प्रतिमा खराब होते, हे आपल्याला देखील आत्न एकेका नगरसेवक जे आहेत दुःखी नगरसेवक हे सगळं सांगतच असतील म्हणा. मला त्या गोष्टींचं तुम्हाला एवढं नाही सांगितलं तरी तुम्हाला कळतंच म्हणा ते. त्याचसोबत दुसरा विषय म्हणजे कामत हा शिवसेना पक्षाचा विरोध करतो असं जर ते कुठे अफवा करत असेल तर ते चुकीचं आहे, कारण मी बातम्या छापतोय जेव्हा रस्त्यावरील खड्ड्यांचं, जेव्हा की ते वामन मात्र हे सुद्धा याच बदलापुरात राहतात, त्यांना खड्ड्याचा त्रास होत नाही का? या रस्त्यावरून चालताना प्रत्येक नागरिकाला आज त्रास होतोय, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक महिलेला, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आज त्रास होतोय. वामन म्हात्रे त्यांच्या गाडीने जाताना, चालत जात नसेल ते, गाडीने जाताना त्यांना त्रास होत नाही का? की ते विमानाने जातात डायरेक्ट वडवली ते नगरपालिका, की हेलिकॉप्टर वगैरे त्यांनी घेऊन जातात, हा विषय आहे सर. आणि यामध्ये कसं झालं आहे की ते त्यांच्या हे जे शहरातल्या विरोधातल्या ज्या बातम्या येत आहेत ते आल्यानंतर यांचा प्रयत्न कसा आहे की त्यांना माहिती आहे की त्यांनी झालेली आहे त्यांच्याकडनं चूक, बट ते ज्याप्रमाणे मी खड्ड्यांची बातमी टाकतो तेव्हा ते विरोध करतायत आणि ते स्वतः जसं की त्यांच्या विरुद्ध काहीतरी बातमी दिली अशा प्रकार करतायत. तेवढ्यातच एक झालं म्हणजे एक समाजसेवक आहेत इथलेच बदलापूरचे समाजसेवक आहेत, त्यांनी देखील एक काही माहिती काढली, बऱ्याच माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांनी माहिती काढली. त्यातलं एक म्हणजे त्यांच्या वरुण हिल वामन म्हात्रे यांच्या वरुण हिल इमारतीच्या वरती जे मोबाईल टॉवर आहे ते अनधिकृतपणे बसविले असं सगळे कागदपत्र मिळाले. याचाच काय अर्थ होतोय, मी जेव्हा आता वामन म्हात्रेच्या त्या टॉवर विरुद्ध बातमी टाकतोय तरी वामन म्हात्रेचा प्रयत्न काय की हा शिवसेनेच्या विरुद्ध आहे, ह्याच्यात शिवसेना कुठे आली? मी स्वतः बाळासाहेब ठाकरेंचा एवढा मोठा भक्त आहे की माझ्या देवाच्या म्हणजे कुळदेवीतेच्या फोटोच्या बाजूला बाळासाहेबांचा फोटो आहे, आम्ही रोज पुंजतो त्याला, का तर ते सन्मान आहे, ते मान आहे, आमच्या मनात श्रद्धा आहे ती, ते पैशासाठी नाही आहे, ते नगरसेवक पद मिळा यासाठी नाही आहे. आणि 100% वामन म्हात्रेपेक्षा 1000% जास्ती श्रद्धा साहेबांसाठी माझ्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असेलच.
तर त्यात वादच नाही की आम्ही शिवसेनेच्या विरुद्ध जाणं आमच्या शिवसेना रक्तात आहे, भले मी पक्षात जाऊ शकत नाही एक पत्रकार असल्यामुळे. आणि जे चुकीचं आहे, जर रस्त्यावरील खड्डे आहेत आणि खरी परिस्थिती दिसते, तर ते छापणं मला वाटत नाही योग्य, म्हणजे चुकीचं ठरेल. बट तुम्ही सर इकडे नाही, तर तुम्हाला कुठेतरी हे लोक म्हणण्यापेक्षा वामन म्हात्रे एक काय म्हणतात त्याला, रूट चेंज करायला पाहतात. की तुम्हाला सांगतील की असं असं कामत पत्रकार शिवसेनेच्या विरुद्ध आहे, याच्याने आपली शिवसेना पक्षाची प्रतिमा खराब होते आहे. प्रतिमा खराब हे त्यांनी आधी केलेलीच आहे, आम्ही तरी ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी जरी आज शिवसेनेत नसलो, माझं मी जरी शिवसेनेचा कुठला कार्यकर्ता पदाधिकारी नगरसेवक काहीच नसलो, तर एक पत्रकार या नात्याने मला वाटतं एक बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या एक भक्त म्हणून मला वाटतो की ही शिवसेना जर स्वच्छ व्हायची असेल तर त्यातली घाण कुठेतरी निघाली पाहिजे. त्यामुळे हा माझा प्रयत्न आहे. जे बदलापूर विकास वृत्तपत्रात आजकाल ज्या चालू आहेत बातम्या, हे शिवसेनेच्या अजिबात विरोधात नाही आहे. ते तुम्ही, अच्छा मी बोलतो म्हणून नाही साहेब, कारण तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगलं इथंपर्यंत माहिती तुम्हाला मिळाली आहे की मी जे काही काम करतो आहे. आणि मला खूप बरं वाटलं जेव्हा तुम्ही तुमच्याच शिवसेनेच्या काही नगरसेवकांना सांगितलं की तिकडे त्याची काळजी घ्या, तेव्हा मला वाटलं की तुम्ही खरोखरच एक म्हणजे सामान्य नागरिक झाले, पत्रकार झाले, यांची किती केअर करता. याचा जर 1% जरी वामन म्हात्रेंकडे असता, हा जो तुमच्यासोबत एवढा वर्ष राहून पण त्यांना 1% देखील त्यांच्यात तो आला असता, तर कदाचित आज त्यांनी ही दादागिरी किंवा दहशतवाद अशी दहशतीची बोलणं पण त्यांचं झालं नसतं. एनिवे, दुसरा माझा मुद्दा असा आहे की साहेब तुम्ही स्वतः आता बदलापूरला येऊन शिवसेना पक्षाचं थोडं काहीतरी बघायला पाहिजे, कारण आता अशी अवस्था झाली आहे. मला खूप वाईट वाटतं एका नगरसेवकाच्यामुळे पूर्ण ती शिवसेना पक्ष तुटत चालली आहे. आज तिथे गळती होत आहे, आपला मनमानी कारभार एक प्रकारे कुळगाव बदलापूर नगर परिषद नाही तर ती वामन म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखी चालवण्याचा प्रयत्न यांचा असून, पुढे जाऊन हे काय करतील, शिवसेना पक्षातर्फे एक अंगीकृत कार्यक्रम म्हणून वामन म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम चालवतील, म्हणजे हे देखील करायला ते कमी नाही करतील. आणि विरोध कोण करणार? आज शिवसेना पक्षाचे प्रत्येक नगरसेवक हा विरोध मनात आहे, तो व्यक्त करू शकत नाही, कारण कुठे ना कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि आपलेच दात आणि आपलेच वोट म्हणता येतं. त्याचसोबत आज शिवसेनेच्याच पक्षांना, शिवसेनेच्या पक्षाच्या लोकांना, वामन म्हात्रे जे मला बोलतात मी विरोध करतो शिवसेनेच्या, जे की अतिशय खोटी वस्तू आहे आणि अफवा आहे ती, आणि ही अफवा पण त्यांनीच पसरवली आहे. बट त्याचसोबत वामन म्हात्रेंनी हे शिवसेनामधल्या काही लोकांना काय केलं आहे? आज नगराध्यक्ष झाल्यानंतरही वामन म्हात्रेंनी शिवसेना पक्षाला मोठं कुठे केलं आहे मला ते दिसलेलं नाही अजिबात. मी एक नागरिक म्हणून, एक शिवसेनेचा एक हितचिंतक म्हणून हे विचार करतो आहे. खूप परिस्थिती आहे साहेब, जे तुमच्यापर्यंत म्हणजे वरिष्ठ लेवलपर्यंत गेलेलीच नाही आहे. छायाताई गायकवाड होत्या, अशोक घोरपडेसारखे आहेत, बरेच आहेत, प्रवीण राऊत आहे, या सगळ्यांना कुठे ना कुठे असे बरेच आहेत. मी ना जर मी लिस्ट काढली तर त्यांच्यासोबत आता प्रॉब्लेम होऊन पण ते फिरतात का, तर त्यांना माहिती आहे की आपल्याला सध्या काय पर्याय नाही, शांत मुग गिळून गप्प बसणे म्हणतात त्याला, त्याप्रमाणे ते शांत बसलेत सध्या का, तर त्यांना माहिती आहे सध्या विरोध करून काही अर्थ नाही आहे, कारण आपल्या पाठीशी कोण उभा राहील की नाही याला काही शाश्वती नाही ना त्यांना. शिवसेनेच्या ज्या महिला होत्या, म्हणजे अतिशय त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी, प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्यासाठी बदलापुरात, ते म्हणजे स्वर्गीय छायाताई गायकवाड त्या मावशी, त्यांनी काय भरपूर मेहनत घेतली होती. त्या महिलेला पण वामन म्हात्रेंनी त्रास द्यायला काही कमी केलं नव्हतं तेव्हा. आज त्या ठिकाणी त्यांची एक जागा होती त्या स्टेशनच्या बाजूला, त्या जागेत ते छोटंसं त्यांचा शिवसेना साहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक मनात होतं की प्रत्येक मराठी माणसाला 1 रुपयात झुणका भाकर मिळावी, त्या ह्याच्यातनं त्यांना इथे एक छोटं गाळं मिळालं होतं आणि त्या गाळ्यांमध्ये ते झुणका भाकर वगैरे विकत होत्या अतिशय म्हणजे माफक दरात. त्यांच्यात त्यांनी कधीही फायदा बघितला नाही, फक्त शिवसेना पक्षाचं नाव मोठा व्हावा एवढीच त्यांची इच्छा होती. बट त्यात काय झालं, याच वामन म्हात्रेंनी तो छायाताई गायकवाड यांचं ते तोडायला लावलं, उद्ध्वस्त केलं ते. आज त्या ठिकाणी 4-4 वेगवेगळे काय म्हणतात त्याला वडापाव स्टॉलवाले आहेत, ज्यांच्याकडनं भाडं कुठल्या तरी माणसाला भेटतं, मी नाव बोलणार नाही साहेब ते तुम्हाला कळूनच येईल, भाडं मिळतं त्यांना.
बट काय अर्थ राहिलं त्या मावशीने एवढं त्यांचं आयुष्याच्या शेवटपर्यंत शिवसेना पक्षाच्यासाठी सगळं काय करून देखील त्याच शिवसेना पक्षाच्या एका व्यक्तीने त्यांना पूर्ण उद्ध्वस्त केलं. ते जेव्हा जिवंत होत्या तेव्हा देखील त्यांना मान मिळाला नाही कधी शिवसेनेत. त्यावेळी माझं वय कदाचित 20 20 पण नसेल, मला वाटतं 18 किंवा 17 असेल. मी पाहिलं होतं, माझ्या डोळ्याने पाहायचो की तिकडे महिला कार्यकर्त्या त्यांना वडापाव ह्या मावशी स्वतः बनवून द्यायचे आणि त्यांचा तो धंदा बाजूला ठेवून तिकडे एखाद्या मुलाला किंवा मुलीला ठेवून त्या शिवसेनेच्या प्रत्येक मोर्चाला, प्रत्येक रॅलीला, प्रत्येक कार्यक्रमाला हजर व्हायचे. त्याला म्हणतात शिवसेनेचे कार्यकर्ते. आणि त्यांनी भरपूर मेहनत घेतली होती. त्या महिलेला देखील वामन म्हात्रेंनी त्रास दिला. लोक बोलायला घाबरतात बट प्रत्येक घाबरणार तर हा बदल कधी घडणारच नाही. याचसोबत अशोक घोरपडे आहेत, त्यांनी देखील शिवसेना पक्षासाठी भरपूर मेहनत घेतली. त्यांना भर चौकात याच शिवसेनेच्या वामन म्हात्रेंनी पट्ट्याने मारलं होतं. त्याचं काय? आज शिवसेना पक्ष शिवसेना पक्षाच्या आतमध्ये म्हणजे वामन म्हात्रे त्याच पक्षातल्या लोकांना भांडतायत, त्यांना पुढे येऊ देत नाहीत, अश्लील भाष्य करतायत. मग शिवसेना पक्ष कुठे, मी कुठे बदनाम करतोय शिवसेना पक्षाला? मी अजिबात सर या शिवसेना पक्षाला मी बदनाम करतच नाही आहे. बट शिवसेना पक्षाला कधी पुढे न येतात तो स्वतः पुढे जाण्याचा प्रयत्न जो वामन म्हात्रेंचा चालू आहे त्याचाही माझा काही विरोध नाही, माझं काही इंटरेस्ट नाही त्यात. बट हे करत असताना दादागिरी जर ते करत असतील तर ते चुकीचं आहे. नुकताच माझ्याकडे सर तुम्ही मी तुम्हाला ज्या दिवशी भेटणार मी बऱ्याच लोकांचे तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवेल ज्यात वामन म्हात्रे शिवसेनेचे त्यांनी त्यांच्याच पक्षातल्या बदलापूरच्या एकाचा एक दोन लोकांचं नावही घेईन मी, प्रवीण राऊत सर, अतिशय घाणेरडे शब्द वापरलेत, अतिशय घाणेरडे दुसऱ्याशी बोलताना की तो काय हे एक्सेट्रा जे काय असेल. तर सर शिवसेना पक्षाच्या विरुद्ध आज वामन म्हात्रेंचे आत्म काम चालू आहेत आणि फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी शिवसेना पक्षाचा वापर होतोय. स्वामी डार्विन हे देखील शिवसेनाचे एक पदाधिकारी आहेत, त्यांना याच प्रवीण राऊतच्या कार्यालयात कानाखाली मारण्यात आली होती. प्रकार काहीच नव्हता, फक्त दहशत दाखवायची. डरने वाले को ठसाने का काम, जो घाबरतो ना अजून घाबरवा, हे काम वामन म्हात्रेंनी केलं होतं. आज स्वामी डार्विन सारख्या माणसाला त्यांनी मारलं. काय स्वामी स्वामी डार्विनने काय केलं होतं? शिवसेना पक्षाला मोठा करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता पूर्ण. तुषार बेंबळकर सारखे आहेत, त्यांना देखील यांनी म्हणजे एवढं मोठं फसवलं विनाकारण. तुषार बेंबळकरचं कुठल्या प्रकारात काय होतं आणि तुषार बेंबळकरला यांनी कशाप्रकारे फसवलं हे देखील आम्ही पूर्ण चांगला अभ्यास केला आहे सर. वामन म्हात्रे यांनी जे सध्या बऱ्याच ठिकाणी जे त्यांचा ऑब्व्हियसली त्यांचं कसं झालं आहे, सगळ्या ठिकाणी त्यांनी दहशत पसरवलं, त्यांना वाटतं की आता आपल्याला कोण थांबवू शकत नाही, आपली दादागिरी अशीच चालणार. त्यांनी बऱ्याच ठिकाणी साहेब पालकमंत्री माझ्या खिशात आहे, पालकमंत्री माझ्या हातात आहे, उद्धव साहेबांना बदलापुरात माझ्याशिवाय पर्याय नाही असे शब्द वापरले. आणि माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग आहेत, मी सगळं ऐकू शकतो सर तुम्हाला. का? तर मला पक्षाबद्दल भीती वाटते की पुढे जाऊन पक्ष बदनाम होऊ नये, कारण शिवसेना पक्षाचे आन बान शान हे साहेब तुमच्या, उद्धव साहेबांच्या, आदित्य ठाकरे साहेबांच्या या सगळ्यांच्या हातात आहे. आणि तुम्ही लोकच आज विचार केला तरच ते वाचेल, नाही तर बदलापूर शिवसेना बदनाम होते. ते बदलापूर विकासमुळे नाही तर वामन म्हात्रेंमुळे. आज प्रत्येक ठिकाणी लोक जागरूक होत आहेत, आज अवेअर होत आहेत लोक, रस्त्यावरील खड्डे आहेत, निर्भीड होत आहेत, त्यांना भीती राहिलेली नाही आहे. मी बातमी छापल्यानंतर वामन म्हात्रेंनी बऱ्याच ठिकाणी प्रत्येक शिवसेनेचे नगरसेवक झाले, अविनाश मोरे झाले जे माजी नगरसेवक होते, जे नगरसेवक आहेत, प्रत्येकाने मीटिंग घेतली. चल कामतला जाऊन उचलून आणू, वामन म्हात्रेला काय बिहार वाटला का की जाईल ऑफिसला उचलून आणेल, दहशत करेल, तर आम्ही पण इकडे काय शांत बसणारे आहोत, आम्ही सुशिक्षित आहोत आणि माझा या महाराष्ट्र पोलीसवर पूर्ण भरोसा आहे, हे काय बिहार नाही आहे. आणि आजकाल तर बिहारमध्ये पण असे प्रकार होत नाहीत जे वामन म्हात्रे या बदलापूर शहरात करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी जो प्रकार करण्याचा प्रयत्न इथे केला आहे ते देखील मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून झालेली आहे. त्यांना आज कोणी भेटत नाही आहे की जो स्वतः त्यांच्यासोबत येईल, कारण प्रत्येकाला माहिती आहे आज महेश कामत चुकीचा नाहीच. मी कुठे काय चुकीचं करतोय? मला निवडणूक लढवायची नाही आहे, मला कुठलाही पक्षाचा कार्यक्रम किंवा मला पक्ष मोठा कुठलाही दुसरा पक्ष मला काय म्हणतात त्याला मोठा वगैरे करायचा नाही. मला दुसरा कुठला पक्ष या पक्षाच्या विरुद्ध जाऊन
किंवा मला या पक्षातला काळजी वाटते म्हणून मी हे एक एक उघडपणे सांगतोय आणि मी माझ्या जीवाला तर अजिबात घाबरत नाही. होणार काय, मृत्यू हा येणंच आहे. हां, मला हे देखील माहिती आहे की वामन मात्रेसारख्या माणसाने मी काय मारणार नाही आहे, त्यामुळे मी निर्भीडपणे पत्रकारिता करतोय. आणि सर, तुम्हाला जो मेसेज पण आहे तो मी निर्भीडपणे देऊ शकतो. इथे सगळे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, ते देखील मी सर तुम्हाला लवकरच पाठवेन. मी जेव्हा जशी माझी तुमची भेट होईन, मी पाठवू शकणार नाही कारण मी तुम्हाला ऐकवेन ते सगळं. कारण पाठवलं तर बरेच शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत त्यांना वाईट वाटेल मनात, किंवा आणि त्यांना माहिती पण आहे वामन मात्रे काय चीज आहे, ते कशा प्रकारची भाषा वापरतात. 10 लोक जर बसले असतील तर 9, पहिला उठून गेला तर 9 ठिकाण, 9 लोकांना त्याची बदनामी, मग 8 लोकांना 9व्याची बदनामी, 7 लोकांना 8व्याची बदनामी, शेवट जो गेला तो मनात विचार करूनच जातो की हे शेड आता मी गेल्यानंतर माझी पण. तर विषय हा आहे, शिवसेना पक्षाचे शाखा प्रमुख होते समीर पाटील, आज त्यांनी वामन म्हात्रेंच्या घराबद्दलची पण माहिती मागितली. का? याचसाठी. त्यांना देखील शिवसेना पक्षाचे जे समीर पाटील होते, आजही ते बोलतात मी शिवसैनिक आहे, भले आज वामन म्हात्रेंमुळे त्यांचं तो पद वगैरे जे काय असेल ते बोलतात मला पदाची गरज नाही, मी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या आणि शिंदे साहेबांना आपला आदर्श मानतो असे बोलतात हे कार्यकर्ते. ते शिवसेना सोडत नाही आहेत, फक्त ते संयम बाळगतात की कधीतरी बदल होईल आणि बदलाबरोबर शिवसेना चांगला एक नेतृत्व करणारा कोणतरी शहर प्रमुख मिळेल. जगदीश कुडेकर झाले, या हे काही काही लोक होते जे शिवसेना पक्षाला मजबूत करत होती. प्रवीण राऊत आहेत, जो एका फोनवर वामन म्हात्रेच्या कार्यक्रमाला 800 ते 1200 पब्लिक आणायचे आणि एक शब्दावर, आणि 500 2200 500 रुपयाची गर्दी नव्हती ती. प्रवीण राऊताने एक फोन केलं की हा भाई मोहन सेठ आणि जे मोहन राऊत यांनी जो बलिदान दिला शिवसेना पक्षासाठी, खरंच तुम्ही त्यांना जो मनात ठेवला आहे आणि तुम्ही जे त्यांच्याबद्दल जो तुम्हाला आदर आहे मला माहिती आहे, मला म्हणून मला बरं वाटतं शिवसेना पक्षाबद्दल दुसऱ्या कुठल्या पक्षापेक्षा, की आज मोहन राऊतांचं जे प्रकारे जे काय झालं त्यांच्या श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी शिवसेना पक्ष मजबूत ठेवली. आज त्याच मोहन राऊतचे मिसेसला नगराध्यक्ष न करण्यासाठी, होऊ नये यासाठी वामन म्हात्रेंचे प्रयत्न चालले. म्हणजे कुठे शिवसेनेचा विरोधक कोण आहे? मी तर शिवसेनेचा विरोधक नाही, कारण माझ्याकडून कुठे शिवसेना पक्षाला बदनाम करणं किंवा शिवसेना पक्ष काय म्हणतात त्याला कमी करणं असं काय माझा प्रयत्न चालूच नाही आहे. शिवसेना पक्षाचे नगरसेवक किंवा कार्यकर्त्यांचा माझा विरोध पण नाही आहे. वामन म्हात्रेसोबत 10 लोक फिरणारे पण मला साहेब नमस्कार करतात का? मी त्यांचा कोणाचा विरोधात नाही आहे, मी वामन म्हात्रेच्या पण विरोधात नाही आहे, पण मी चुकीचं काम होत आहे त्यात वामन म्हात्रे येत आहे, मी त्या गोष्टीचा विरुद्ध आहे. आणि सर, मला एक खूप म्हणजे मनातनं बरं वाटलं तुम्ही माझी काळजी घेऊन तुम्ही तिकडच्या 2-3 नगरसेवकांना सांगितलं की कामतांकडे जरा लक्ष ठेवा आणि वामनकडून काय होऊ नये, मला खूप बरं वाटलं. ते मला वाटलं की शिंदेसाहेब आजही विसरले नाहीत आणि आठवण ठेवतात त्या पत्रकाराची. शिवसेनेचे जे तरुण पोरं आहेत, जगदीश कुडेकर झाले, तुमचे अमन झालं, अभिषेक आहेत, त्यांचे आडनाव मला आठवत नाही आता, हे सगळे लोक यांच्यासोबत देखील एक प्रकारे राजकारण केलं गेलं आहे. ते कोणीही सांगत नाही आहेत स्वतःहून, मनातल्या मनात ते दुसऱ्यांना बोलत आहेत, मनात ठेवत आहेत, बट ते व्यक्त करत नाही आहेत. आज त्यांना सगळ्यांना जर एकदा कळालं की वरिष्ठ लेवलवर आज वामन म्हात्रेंचं काय प्रकार चालू आहे हे माहीत नाही, आणि जर सगळ्यांनी ठरवलं की आपण वरती जाऊन एकदा सांगायचंच, तर मला विश्वास आहे की शिवसेना पक्षात पुन्हा पवित्र होईल. मी जेव्हा मला जेव्हा ऐकायला आलं की वरिष्ठ लेवलवर चाललंय की बाबा बदलापूर शिवसेना मजबूत करण्यासाठी तो एकच माणूस आहे जो प्रयत्न करतोय, तर सर तुम्ही जर ग्राउंड लेवलवर बघितलात ना तर पूर्ण चेंज आहे परिस्थिती. आज इथे शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी शैलेश वडनेरसारखे खंबीर नेतृत्व आहे, मुकुंद भोईर आहेत, डॅशिंग आहेत या लोक, प्रभाकर पाटील, ठीक आहे प्रभाकर पाटील पण आहे, मग असे एक एक लोक आहेत. म्हणजे फक्त ऑप्शन नाही आहे अशातला भाग नाही बदलापूर शहरात शिवसेना पक्ष शहर प्रमुख पदासाठी. आणि मला काय त्रास नाही आहे वामन म्हात्रे शिवसेना शहर प्रमुख असली तरी, बट पक्ष कुठे मोठा होतो आहे? आज पक्षाला जे कार्यकर्ते पाहिजे ते नाराज झालेत, ते सोडतायत पक्ष. काही लोक फक्त बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या, उद्धव साहेबांच्या आणि शिंदेसाहेब तुमच्या प्रेमापोटी थांबलेत,
नको तो पद, पण मी शिवसेनेत आहे. बट जर असंच चालत राहिलं तर पक्ष हा गळती निर्माण होत राहील, जे की त्या पक्षासाठी खूप धोकेदायक आहे, धोकादायक आहे. याचं सर मला माहिती आहे, माझ्या मेसेजनंतर तुम्ही याची जरा माहिती घ्याल, आणि त्याचसाठी मी आज तुम्हाला मेसेज वगैरे दिला आहे. आणि मी कुठल्याही गोष्टी विदाऊट पुरावा बोलत नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत सर, मी सगळे पुरावे पण तुम्हाला दाखवेन, त्यात काय वादच नाही. त्याचसोबत सध्या जे वामन म्हात्रेंनी जो नुकताच आता 10 तारखेला काहीतरी त्यांनी काही महिलांना घेऊन आले होते आमच्या कार्यालयाच्या, कार्यालयात आले होते, बट कार्यालयात येण्याआधीच ते काही महिलांनी वरती CCTV बघून रिटर्न गेले. आणि मागे जिथे CCTV नाही तिथे जे वामन म्हात्रे उभे राहून जे घाणेरडे शिव्या देऊ देत होते, काय ही पातळी आहे. नगराध्यक्ष असलेला माणूस जर अशा प्रकारे घाणेरड्या शिव्या देईल, घाणेरडा बोलेल, तर त्या पक्षाचंही कुठेतरी नाव खराब होतो आहे. आमच्या त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला लोक, आमच्या इकडे अख्ख्या बदलापूरला माहिती आहे की हा काय करतो. त्यामुळे लोकांनी मला काही प्रश्न नाही केला, बोलले साहेब तुम्ही करतात बरोबर काम आहे, फक्त तुम्ही सांभाळून राहा. आज दररोज मला 200 ते 300 फोन्स मेसेजेस येत आहेत, कोण माझ्या विरुद्ध षडयंत्र रचायला कोणाकडे जर वामन म्हात्रे गेले तर ते स्वतः हातपास, नाही मी नाही करणार, तुम्ही तुमचं करा. कारण त्यांना देखील माहिती आहे मी काही चुकीचं करत नाही आहे, आज मी कायद्याची लढाई लढतो आहे. हां, जर वामन म्हात्रेंना वाटतं मी चुकीचं आहे, त्यांनी डिफॅमेशन करावी माझ्या विरुद्ध, मी सिद्ध करायला तयार आहे. पण ते दादागिरी करतात, 4 पोरं इकडे ठेवतील, 5 पोरं तिकडे ठेवतील. 13 तारखेला पुन्हा ते कुठल्या एका राहुल डोहाले म्हणून पोराला पाठवलं माझ्याकडे. त्यांना काय वाटतं म्हणजे असं एखादा दादागिरी केलं, ऑफिस फोडलं, मारहाण वगैरे केली, मारामारी केली तर आम्ही घाबरणार इथे. कोणाला घाबरायचं आम्ही, आणि का म्हणून घाबरायला पाहिजे. वामन म्हात्रे का मला वाटत नाही कुठला मोठा, खूप मोठा कोणतरी आहे असं मला तरी वाटत नाही. जसं मी एक माणूस आहे, मला मारलं तर लागतं, तसंच वामन म्हात्रे पण आहेत. त्यांच्याकडे कुठला हा नाही आहे, म्हणजे हे माझा हा जो मेसेज आहे, म्हणजे तुमचा जर मेसेज झाला मी बोललो नागरिकांना पण याच याच्यात मेसेज देऊ. तर वामन म्हात्रे जशी तुम्ही घाबरण्यापेक्षा, जर ते चुकीचं करतायत, तुमच्यावर अन्याय करतायत, पोलीस आहे, माझे ही देखील लढाई होती की पोलीसमध्ये काय अधिकारी वगैरे जे काय एखादा ते जर वगळलं तर आज CP साहेब आहेत, परमवीर साहेब आहेत, डॅशिंग आहेत ते, एक DCP साहेब आहेत अंकित गोयलजी, नॉन करप्ट डॅशिंग एकदम. आजकाल पूर्ण फील्ड आली आहे, CP सर, DCP सर, हे सगळी लोकं अशा प्रकारचे डॅशिंग आहेत की चुकीचं काम करणाऱ्याला थाळा देत नाही अजिबात. मग तू किती मोठा श्रीमंत असो काही असो, चुकीचं आहे तिकडे ते शासन लावतातच. कायदा आणि सुव्यवस्थेला त्यांनी अतिशय चांगल्यापैकी आज ठेवलं आहे. तर त्यामुळे नागरिकांनी हे विचार करू नये, काय होणार मी तक्रार करायला गेलो तर काय नाही, पोलीस पण त्यांच्यातच आहे, अजिबात नाही. एखादा अधिकारी किंवा एखादा कर्मचारी जरी तिकडे विकला गेला असेल तरी बाकीचा पूर्ण डिपार्टमेंट असते, या डिपार्टमेंटची आण बाण आणि शान तशीच ठेवण्यासाठी, कुठेही आच येऊ न देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर ताबडतोब कंप्लेंट घेतील तुमची. तुम्हाला जर नागरिकांना कोणालाही कुठेही जर त्रास देत असेल, सरळ पोलीस स्टेशनला जा, माझ्याकडे या, तो तक्रार केल्यानंतर या आधी आणि कळवा. आल्यानंतर मग तुम्ही, मी बातमी देतो माझ्याकडे, जर तुमची जर खरोखर जेन्युइन कंप्लेंट आहे, तुमची तुमच्याकडे पुरावे आहेत, तर आम्ही नक्की आम्ही देखील सहकार्य करू. माझ्याकडे स्वतः 3 वकिलांची टीम आहे, त्यांना तुम्हाला फीस देखील द्यायची गरज नाही, मी स्वतः ते करतो. घाबरू नका बस. आणि मला त्या लोकांचा खूप आनंद वाटतं आहे, जे मी नाव कोणाचंही घेणार नाही, त्या सगळ्या लोकांनी खूप सहकार्य केलं आहे. जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीने माझ्याविरुद्ध काहीतरी षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला, माझ्या ऑफिसला पोरं वगैरे पाठवण्याचा जे काय प्रकार केला आहे, मला प्रत्येक सेकंड्सला मला माहिती मिळाली. त्यामुळे मी आज DCP साहेबांना कळू शकलो की बाबा असं असं 16 तारखेला माझ्या ऑफिसला असं असं हल्ला करण्यासाठी येत आहेत, बॅरेजपर्यंत आली, इथे आली, थांबले तिकडे, इथे थांबले. त्याचवेळी एवढे चांगले चांगले समाजसेवक होते की ते सगळे माझ्या ऑफिसला येऊन बसले. एक 28 ते 30 लोक मला वाटतं फक्त एक 15 मिनिटात जेव्हा त्यांना माहिती मिळाली, मला देखील मिळाली नाही, ऑफिसमध्ये येऊन बसले. एक 20-25 महिला माझ्या सहकार्यासाठी आलेल्या महिला समाजसेवक समाजसेविका त्या खालती उभ्या राहिल्या. आपलं कामात तुमचं प्रकार तुमचं जे विषय आहे ते चालू ठेवा, आम्ही आहेत तुमच्यासोबत. आणि खरंच त्या लोकांना मी धन्यवादच करू शकतो की त्यांनी कुठेतरी निर्भीडता दाखवली जसं मी दाखवतो आहे. आणि खऱ्याची जीत होणारच, थोडं वेळ लागेल
बट नक्की होईल.